इंग्रजी शब्दांचा उच्चार करत असताना तुम्हाला दोन महत्त्वाचे पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत। तो पहिला पॉइंट असा आहे मित्रांनो, जर तुम्हाला कधी के नंतर जर एन दिसलं ना, तर या केचा उच्चार करायचा नाही। शब्दाच्या सुरुवातीला के नंतर एन दिसलं तर केचा उच्चार करायचा नाही। याचप्रमाणे डब्ल्यू नंतर जर आर दिसलं तुम्हाला, तर त्या ठिकाणी डब्ल्यूचा उच्चार करायचा नाही। आता बघा, इकडे के नंतर एन उच्चार होतो नॉलेज, आपल्याला माहिती आहे हा शब्द। के नंतर एन उच्चार होतो नी, गुडघा। के नंतर एन नॉक उच्चार होतो, पहा केचा उच्चार नाही। के नंतर एन न्यू, नोचं दुसरं रूप। के नंतर एन नॉट, ज्याला गाठ आपण म्हणतो। के नंतर एन नाईफ, जिला आपण सुरी म्हणतो। के नंतर एन नीट असा उच्चार होतो, म्हणजे विनणे। यापैकी नॉक म्हणजे खटखट करणे, नॉकचा उच्चार अर्थ। डब्ल्यू नंतर आर आलं तर रॉंग असा उच्चार होतो, तिथं डब्ल्यूचा अर्थ होत नाही। डब्ल्यू नंतर जर आर आलं तर राईट असा उच्चार होतो, डब्ल्यूचा उच्चार नाही। डब्ल्यू नंतर आर आलं तर रिस्ट उच्चार होतो, म्हणजे मनगट ज्याला आपण म्हणतो। डब्ल्यू नंतर आर रॅप, गुंडाळणे। डब्ल्यू नंतर आर रेन, हां एक प्रकारचा हा पक्षी आहे, सॉन्ग बर्ड ज्याला तुम्ही म्हणू शकता, गातो। डब्ल्यू नंतर आर आलं तर रेक म्हणायचं, समुद्रात बुडलेलं जहाज किंवा त्या जहाजाचा जो काही शिल्लक राहिलेला भाग, जसं की टायटॅनिकचा रेक आजही अटलांटिक महासागरात आहे। डब्ल्यू नंतर आर आलं तर रोट, राईटचं हे दुसरं रूप आहे।